आज कुसुमाग्रजांची लेखन कार्याची सुरुवात आणि काव्य लेखनास त्यांनी केलेला प्रारंभ याविषयी ऐकूया प्रत्येक मोठ्या व्यक्तीवर त्यांच्यापेक्षा विचारांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीचा प्रभाव असतो कुसुमाग्रजांवरही वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या कवी लेखकांचा प्रभाव पडला त्यांनी त्यांना आपलं आराध्य दैवत मानलं माध्यमिक शाळेत असताना त्यांच्यावर जुन्या मराठी कवीपैकी केशवसूद बालकवी गोविंदग्रज यांचा प्रभाव पडला हे त्यांचे सगळे आवडते कवी होते कुसुमाग्रजांच्या या काव्य प्रभावाचा अनुभव त्यांचे बंधू वसंत शिरवाडकर सांगतात तात्या इंग्रजी सावित होता तेव्हा घरात येता जाता गर्द सभवती राणसाजनी तू तर चा ही बालकवींची कविता गुणगुणायचा नंतर कॉलेजात पहिल्या दुसऱ्या वर्षात असताना आरशापुढे उभे राहून केस विंचरीत डोळे हे जुलमी गडे रोखवून मजं पाहू नका ही कविता म्हणायचा तेव्हा घरात हा इतके फाजील गाणे कसे म्हणतो या कल्पनेने आम्ही चांगलेच हादरलो होतो कुसुमाग्रजांच्या लेखनावर राम्रगणेश गडकरींचा प्रभाव होता असंही म्हटलं जातं एकेकाळी त्यांना गडकऱ्यांच्या नाटकाने अक्षरशः वेळ लावलं कुसुमाग्रज म्हणतात पहिला दिवा कुठल्या तरी मोठ्या दिवावर पेटवावा लागतो माझी ज्योत मी गडकऱ्यांच्या साहित्य ज्योतीवर प्रथमता पेटवली कुसुमाग्रज गडकऱ्यांमुळे लेखनाकडे वळले मात्र शैली स्वतःची त्यांनी विकसित केली भाषा प्रमाणापेक्षा जास्त खुलवली तर भाषेचा संगम जातो गोडी जाते असं त्यांचं मत असल्याने ते कधीही प्रमाणापेक्षा जास्त भाषा खुलवत नसत थोडक्यात मोठा आशय सांगायला त्यांना फार आवडत असे कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांना माधव जुलियन यांनी वेळ लावलं अभ्यासाच्या खोलीमध्ये माधव जुलियनचा फोटो लावलेला असे आणि अवतीभोवती माधव जुलियनच्या कवितांची पुस्तके पडलेली असत इंग्रजी साहित्यामध्ये शेक्सपिअर ब्रायनर वुड हाऊस यांचा प्रभाव होता ते नेहमी म्हणत शेक्सपियरचा प्रभाव हो माझ्या लेखनावर किती आहे हे मला सांगता येणार नाही कळत नव्हते तेव्हापासून शेक्सपियर मानगिवटीवर बसलेला आहे माझ्या कुसुमाग्रजांच्या काव्यलेखनाची सुरुवात खरं तर माध्यमिक शिक्षण घेत असताना झाली शाळेमध्ये एक हस्तलिखी चालवलं जात होतं त्यामध्ये नारायण पेशवे यांच्या वधावर त्यांनी एक कविता लिहिली तेव्हा ते इंग्रजी सातवीमध्ये शिकत होते वर्गशिक्षकांनी त्यावर काही दुरुस्त सुचवल्या एकोणीसशे एकोणतीसमध्ये वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली कुसुमाग्रजांना लहानपणापासून गोविंदाग्रज यांचं फार आकर्षण होतं त्यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण एकुलती एक बहीण असणाले ती सर्वांची लाडकी होती कुसुमचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज हे नाव त्यांनी घेतलं तेव्हापासून पद्यलेखनात शिरवाडकरांना कुसुमाग्रज या नावानं ओळखलं जाऊ लागलं कुसुम खरंच खूप भाग्यवान म्हणायचे मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर कुसुमाग्रजांचं कॉलेज जीवन सुरू झालं कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना ते गणितात नापास त्यामुळे त्यांचे एक वर्ष वाया गेले या काळात नाशिकच्या देवदत्त टिळकांनी कुसुमाग्रजांना काव्य लेखनास प्रोत्साहन दिलं आता हे देवदत्त टिळक कोण तर लक्ष्मीबाई टिळकांचे पुत्र बालबोध मेवा या नावानं नियतकालिक चालवायचे त्याच्यामध्ये कुसुमाग्रजांच्या कविता छापून या येऊ लागल्या आणि त्यातूनच अनेक साहित्यिकांशी कुसुमाग्रजांची ओळखही झाली देवदत्त टिळकांच्या सानिध्यामध्ये कुसुमाग्रजांना खूप काही शिकायला मिळालं त्यांच्याविषयी त्यांनी एक म्हटलेलं आहे की परतफेडीचा मार्ग नसलेले ऋण असा उल्लेख केलेला आढळतो एकोणीसशे तीस बत्तीस हा जो कालखंड आहे प्रभा अत्रे यांचे वडील नाशिकला नवामनु नावाचं साप्ताहिक काढत होते त्यातूनही कुसुमाग्रजांनी लेखनास सुरुवात केली पुढे नवा मनू आणि त्यांचे इंदिरा प्रेस दोन्ही बंद झाले पण त्या दिवसांची आठवण मात्र कुसुमाग्रज कधी विसरले नाहीत त्याच कालखंडामध्ये पुण्याला रवीकरण मंडळ नावाचं एक साहित्यिक कवींचं मंडळ होतं कविता सुरावर गाण्याची पद्धत या मंडळानं लोकप्रिय केली त्यांचे पाहून कुसुमाग्रजांनी आपल्या कविता सुरावर गाऊन दाखवायला सुरुवात केली त्यांचे कविता गायनाचे कार्यक्रम व्हायचे कविता गायनाचे त्यांना त्यावेळेस पंधरा रुपये मिळायचे त्या काळी पंधरा रुपयामध्ये कुसुमाग्रजांना खूप चंगळ करता येत आहे ध्रुव मंडळात मित्रा मित्रांमध्ये एकमेकांचं लेखन वाचून दाखवलं जाऊ लागलं एकमेकांचं कौतुक होऊ लागलं खरं तर ही इतकी निखळ मैत्री होती त्यांच्यामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये माझं सर्वांनी कौतुक करा पण मी दुसऱ्यांचं करेलच याची काही खात्री नाही तिथे त्या मित्रांमध्ये फारच निरागस्ता होती ध्रुवमंडळाचे पहिले प्रकाशन म्हणून एकोणीशे तेहतीसमध्ये जीवन लहरी नावाचा कुसुम आग्रजांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला या काव्यसंग्रहाचा विहंगम या मासिकाने गौरव केला आणि कुसुमाग्रज कवी म्हणून उदयास आले एकोणीशे चौतीस मध्ये तेविसाव्या ते वर्षी कुसुमाग्रज एला उत्तीर्ण झाले एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये प्रभात नावाच्या दैनिक वृत्तपत्रामध्ये त्यांना नोकरी मिळाली इंग्रजी बातम्यांचे ते भाषांतर करायचे एकदा कलकत्त्याच्या डमडम तुरुंगातील राजबंध्यांनी अन्न सत्याग्रह केला या बातमीचं भाषांतर करत असताना कुसुमाग्रेजांना एक कविता सुचली ती गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार या सुप्रसिद्ध कवितेचा जन्म झाला धन्यवाद